अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी शासनानं विविध जलसिंचन योजना सुरू केल्या नवीन विहीर खुदाईसाठी अडीच लाख रुपये अनुदानाची योजना सुरू आहे मात्र दोन विहिरीतील अंतराच्या निकषामुळं नवीन लाभार्थी मिळणं अवघड झालंय दुसरीकडं गरजू शेतकऱ्यांची कुचंबणा होतीये त्यामुळं दोन विहिरीतील अंतराचा निकष आणि जुन्या विहिरीच्या बांधकामाच्या नियमात बदल करण्याची मागणी होतीये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना चालना देण्यासाठी शासनानं विविध योजना सुरू केल्यात त्यातून नवीन विहिरीच्या खुदाईसाठी अनुदान मंजूर करण्यात येत आहे कागल तालुक्यातील सुमारे शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतलाय मात्र केवळ विहिरींच्या खुदाईसाठी शासन अनुदान देत असल्यानं विहिरींचं बांधकाम होत नाही परिणामी खोदलेल्या विहिरींची दुरावस्था होते त्यामुळे विहिरींच्या बांधकामासाठी सुद्धा अनुदान मिळावं अशी मागणी होतीये दरम्यान राज्य शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली त्यातून विहिरीच्या खुदाई आणि बांधकामासाठी सुमारे अडीच लाख रुपयांचं अनुदान दिलं जात आहे मात्र त्यासाठी दोन विहिरीतील अंतर पाचशे फुटापेक्षा अधिक बंधनकारक आहे ही अट सुद्धा शेतकऱ्यांना जाचक ठरतीय कारण या समाजाची एकाच ठिकाणी शेती आहे काहींची पाच दहा गुंठे तर काहींची एकर शेती आहे पण दोन विहिरीतील अंतराच्या निकषामुळे शासनाच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे जुन्या विहिरीच्या बांधकामासाठी नव्यानं अनुदान मिळावं आणि दोन विहिरीतील अंतराच्या निकषात बदल करावा अशी मागणी जोर धरतीये